केंद्रीय मंत्री नारायण राणे काय चुकीचं बोलले? राणे 39 वर्षे शिवसेनेत होते, त्यामुळे ठाकरे भाषेत ते बोलले, कारण उद्धव ठाकरेंना ठाकरे भाषा पेलवत नाही. दसरा मेळाव्याची भाषणं काढली तर 100 केसेस होतील. ठाकरे भाषेचा उगम तुमच्याकडूनच आहे. विकासाचा बॅकलॉग भरण्यासाठी हा दौरा आहे. 2 वर्षात कोकणाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती संभाजी महाराज यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. त्यामुळे राजन साळवी, वैभव नाईक यांनी गुन्हा नोंदवायचा असेल तर संजय राऊतावर नोंदवावा, असा सल्लाही भाजपा माजी आमदार प्रमोद झटार यांनी दिला आहे. कणकवली येथील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष कानडे, सभापती मनोज रावराणे, उपाध्यक्ष सोनू सावंत, सुशील सावंत, बबलू सावंत उपस्थित होते. जनआशीर्वाद यात्रा ही उद्या सकाळी 9 वाजल्यापासून रत्नागिरी शहर येथून निघेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 2 दिवस जनआशीर्वाद यात्रा होईल, असे प्रमोद झटार यांनी सांगितले. साहेबांची ज्या वेळेला सुटका होईल, यात्रा वापस सुरू होगी, यात्रा कलसे सुरू होगी, उद्यापासून सुरू होईल. रत्नागिरीमध्ये सकाळी 9 वाजल्यापासून या यात्रेचं पुनरागमन आहे आणि या शेवटच्या टप्प्यामधली यात्रा रत्नागिरीमध्ये 27 तारखेला म्हणजे उद्या, त्यानंतर ती सिंधुदुर्गामध्ये येईल आणि संध्याकाळनंतर 27, 28 आणि 29 असे 2-2.5 दिवस या ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये ज्या ज्या ठिकाणी राणे साहेबांना प्रेमाने लोक बोलवतील, त्यांचं स्वागत करतील, त्या त्या ठिकाणी राणे साहेब जातील. समर प्रसंग झाला. आम्ही गुळवलीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय माधव सदाशिव गोडबोलकर यांच्या गावात, गुरुजींच्या गावात, त्यांना गुरुजी म्हणतो आम्ही, त्यांच्या गावामधल्या आश्रमामध्ये राणे साहेबांचं भोजन आणि औषधाचा त्या ठिकाणी व्यवस्था होती. ही करून आम्ही पुढे हिंदू धर्मरक्षक ज्यांनी हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आत्माहुती दिली, औतात्म्यक स्वीकार, ते छत्रपती संभाजी महाराजांच्या दर्शनाला आम्ही पुढे जाणार होतो. अशा वेळेला जर घात करून कपटकार असताना कुठल्या प्रकारची नोटीस न देता, कुठल्याही प्रकारचं वॉरंट न देता आम्ही कुठल्या महाड पोलिसांच्या ताब्यात आहोत रायगडच्या, की आम्ही नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहोत, का आणखीन आम्ही अफगाणिस्तानच्या ताब्यात आहोत हेच आम्हाला कळेल. आमच्या हातात कुठलाच कागद दिलं, आम्हाला कुठलीही नोटीस नाही. फक्त 5 मिनिट में आपको अटक करना है, 5 मिनट में ये करना है, हमारे ऊपर दबाव है, हमें ये करना है, हमें वो करना है, अशा प्रकारचं जी मोगलाई चालली होती त्या मोगलाईला उत्तर देताना आम्ही त्या ठिकाणी सांगितलं. अशाच प्रकारचा इतिहासातला एक दाखला त्याच संगमेश्वरामध्ये त्या छत्रपतींच्या दर्शनाला जाताना मला आठवला आणि मी तो सांगितला की छत्रपतींना सुद्धा असंच छळाने, कपटाने या ठिकाणी अटक झाली होती. तेच त्याच महाराजांच्या दर्शनाला आम्ही चाललो होतो. ज्या औरंगजेबाने त्यांना पकडलं, त्या औरंगजेबाने त्यांना सांगितलं होतं छत्रपतींना की तुम्ही धर्म परिवर्तन करा, मी तुम्हाला आपला जावई तयार करून घ्यायला तयार आहे, पण कुठल्याही अमिषाला बळी न पडता, कुठल्याही सत्तेचा लोभ न मनात ठेवता, कुठलंही द्रव्य न स्वीकारता माझ्या राजाने स्वतःचे डोळे त्या ठिकाणी दान केले, म्हणजे सत्ताच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी सळ्या घुपसल्या, संपूर्ण चामडी त्या ठिकाणी महाराजांची काढलेली आहे. इतिहास वाचा राजन साळवीचे, वैभव नाईक त्या ठिकाणी असलेली त्यांची जीभ छाटण्यात आली तरी सुद्धा हिंदू धर्म सोडला नाही. त्या महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललो असताना अचानक कपटाने त्या ठिकाणी आम्हाला अटक करण्यात आली, ती सुद्धा कुठलंही कारण विना कारण. म्हणून आम्ही त्या प्रसंगाची आठवण आपल्यासारख्या आलेल्या पत्रकारांना, माझ्या जनतेला करून दिली की असाच समर प्रसंग आहे. आम्ही मावळे छत्रपतींच्या दर्शनाला निघालो आहोत. छत्रपतींची तुलना कोणाशी होऊ शकत नाही, ते राष्ट्रपुरुष आहे. आम्ही मावळे आहोत याची जाण आम्हाला आहे, याची जाण आम्हाला. आम्ही कोणाचीही कॉपी करणार नाही, आम्ही कोणाची तुलना करणार. आता 19 आपण येणाऱ्या काळात बघू. मी तर सांगतो गणपती बाप्पाला माझं विघ्नहर्त्याला हात जोडून विनंती आहे की आमची यात्रा सफल सुफल झालेली आहे, ती तशीच हो, निर्विघ्न पार पडो. आम्ही वाजत गाजत 10 तारखेला गणेश चतुर्थीला या कोकणामध्ये गणपतीची जोरदार आम्ही स्थापना करणार आहोत, कारण आमचे नेते माननीय नारायण राणे साहेब या देशाचे कॅबिनेट मंत्री झालेले आहेत. आता कोकणाच्या विकासाचा बॅकलॉग दूर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. दिल्ली अब दूर नाही.